साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी युवा भीमसेना सामाजिक संघटनेनं केली आहे. या संदर्भात युवा भीमसेना या सामाजिक संघटनेच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती दिनांक 1 ऑगस्ट रोजी साजरी केली जाते. अण्णाभाऊ साठे जयंतीला शासकीय सुट्टी जाहीर करण्याची मागणी संघटनेचे अध्यक्ष महेश डोलारे यांनी केली. समाजाची अस्मिता साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त 1 ऑगस्ट रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी या मागणीचं निवेदन आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना दिले आहोत. अण्णाभाऊ साठे 1.5 दिवस शाळा शिकून व महाराष्ट्र चळवळ संयुक्त महाराष्ट्र चळवळ कामगाराचे नेते होते व जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांनी 7 समुद्र पार रशियामध्ये सांगितले. 35 कादंबऱ्या अण्णाभाऊंनी लिहिले. तर मातंग समाजाचे ते अस्मिता असून जर शासकीय सुट्टी जाहीर झाली तर मातंग समाजाला एक दिवाळीचा सण जसा साजरा करतो तसा आम्ही सण साजरा करण्यात येईल अशी शासनाला आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबाला आम्ही आमच्या भावना मांडलेल्या आहेत ते वर कळवतील. 1 ऑगस्ट ही महाराष्ट्रभर एक शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि त्या दिवशीचा आनंद समाज बांधवांनी आनंदात घ्यावा कारण अण्णाभाऊंची जयंती असते आणि आम्ही सर्व कामावर असतो त्यामुळं त्या महामानवाला कुणाला अभिवादन करता येतं कुणाला करता येत नाही. तर त्याच दिवशी लोकमान्य टिळक यांचा तो स्मृती दिवस आहे आणि त्या अनुषंगाने संबंध महाराष्ट्रभर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती उत्सव साजरा करण्यासाठी त्यांना अभिवादन करण्यासाठी शासनानं सुट्टी जाहीर करावी. आत्ताच युवा भीमसेनेच्या वतीनं जिल्हाधिकारी साहेब यांना या ठिकाणी आम्ही निवेदन दिले आणि शासनानं त्या निवेदनाचा लवकरात लवकर विचार करावा असं आम्ही युवा भीमसेनेच्या वतीनं विनंती करतो. या प्रसंगी दिलीप कांबळे, अनिल बनसोडे, खंडू बनसोडे, युवराज सकट यांची उपस्थिती होती.